देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। साखरी आगारातील 29 चालक व वाहकांचे चुकीच्या पद्धतीने निलंबन केले असून संविधानाने दिलेल्या आर्टिकल 21 नुसार चुकीचे असून हक्काच्या दाबण्यापोटी केलेल्या कारवाई असून व आज आगारात संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस घेण्यात गेलेले। शरद अभिराम खैरनार यांना निलंबनाची नोटीस बघताच हृदयविकाराचा झटका आल्याने प्रकृती ढासळलेली असून त्यांना साखरी येथील MD डॉक्टर दीपक देवरे यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले आहे। यास सर्वस्वी जबाबदार विभागाचे विभाग नियंत्रण व आगारातील आगार व्यवस्थापक असून सर्व कर्मचाऱ्यांमार्फत रोष व्यक्त केला जात आहे। तरी तात्काळ सर्व केलेले निलंबन व लेंबर कोर्टात सादर केलेली खोटी पिटिशन तात्काळ विनाशर्त मागे घेण्यात यावे, अन्यथा मनुष्य वसादे व संविधान कलम 21 अनुसार सामूहिक गुन्हे दाखल करण्यात आलेले त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी साखरी वाहक कर्मचाऱ्यांनी केली आहे। कारवाईचा वडगा उचललेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मराठी कर्मचारी असून मराठी राज्य सरकार असून या कारवाईच्या वडगामुळे साईड इफेक्ट्स असे जाणवत आहेत की कर्मचारी यांना हृदयविकाराचे झटके, तब्येती मानसिक तणावाखालून जात आहेत। मला प्रशासनास एकच सांगावं असा वाटतं की थोडंसं तुम्ही विचार करा, चिंतन करा, थोडा अभ्यास करा की नेमकं आपण कोणत्या दिशेने चाललो आहे, कोणाच्या विरुद्ध चाललो आहे। आज आमचे 40-42 बांधवांनी आत्महत्या केल्यानंतर सुद्धा जर ह्या कारवाईचा बडगा या स्वरूपात उचलला जात असेल याच्यामध्ये हा आकडा अजून वाढण्याची दाट शक्यता आहे। कारण कर्मचारी हा पूर्ण नैराश्यातच चालला गेलेला आहे, थोडासाही ताणतणाव तो सहन करू शकत नाही। आज तुमची 2 तारीख येऊन गेली, पैशांची चणचण एवढी भासते, पगाराचं तर समजलं, वरून हा दवाखाना पेलण्याची ताकद कोणत्याच कर्मचाऱ्यांमध्ये राहिलेली नाही। त्यामुळे ST प्रशासनाने, परिवहन मंत्र्यांनी थोडा गांभीर्याने विचार करून थोडं आपल्या कर्मचाऱ्याबद्दल आस्था आपुलकी दाखवून थोडं चिंतन करणं गरजेचं की योग्य तोडगा कसा काढण्यात यावा। हा कारवाई करून आम्ही तर अगोदरच मेलेलो कर्मचारी आहे, आमच्या जीव उरलेलाच नाही आहे, तुम्ही राहून सहून अजून किती मारणार आहे।